आपण आज शिकूयात वर्ग आणि वर्गमूळ, ज्याला इंग्रजीमध्ये स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट असे म्हणतात. पुढे जाण्यापूर्वी आपण एक प्रश्न बघूया. त्रिकोण एबीसी मध्ये रेख एबीची लांबी 2 सेंटीमीटर एवढी आहे व रेख एसीची लांबी 4 सेंटीमीटर एवढी आहे, मग रेख बीसीची लांबी किती हे आपण बघूया. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार बीसीची लांबीचा वर्ग बरोबर रेख एबीच्या लांबीचा वर्ग अधिक रेख एसीच्या लांबीचा वर्ग एवढा, म्हणजे 2 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग एवढा. त्यामुळे रेख बीसीच्या लांबीचा वर्ग 4 अधिक 16 म्हणजे 20 एवढा आहे. म्हणजे रेख बीसीच्या लांबीचा वर्ग 20 एवढा आहे. तर मग रेख बीसीची लांबी 20 च्या वर्गमूळ एवढी आहे. पण 20 चा वर्गमूळ किती हे आपण आज शिकणार आहोत. 20 चा वर्गमूळ व कोणत्याही संख्येचा वर्गमूळ काढणे हे आजचा आपला विषय आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय हे अभ्यासू. वर्ग, एका संख्येला त्याच संख्येने गुणाकार केल्यावर मिळालेल्या संख्येला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ 7 या संख्येला 7 ने गुणाकार केल्यावर 49 ही संख्या मिळते. त्यामुळे 49 ही संख्या 7 या संख्येचा वर्ग. तसेच आपण बघूयात वर्गमूळ म्हणजे काय. जर एक संख्या दुसऱ्या संख्येचा वर्ग असेल तर ती दुसरी संख्या पहिल्या संख्येचा वर्गमूळ होय. जसे आपण बघितले 49 ही संख्या 7 या संख्येचा वर्ग आहे. त्यामुळे 7 ही संख्या 49 या संख्येचा वर्गमूळ. भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. सर्वप्रथम आपण एक संख्या घेऊ जसे 72,900. त्यानंतर उजव्या बाजूने सुरू करून 2-2 अंकांचे असे गट तयार करा. त्यानंतर डावीकडच्या गटासाठी सर्वात मोठा वर्ग शोधा. या ठिकाणी 2 चा वर्ग बरोबर 4 जो 7 पेक्षा लहान आहे व 3 चा वर्ग बरोबर 9 जो 7 पेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपण 2 हा अंक निवडू, कारण आपल्याला अशी संख्या हवी आहे, असा वर्ग हवा आहे जो 7 पेक्षा लहान आहे. 2 चा वर्ग 4 संख्या दुप्पट करा. त्यानंतर पुढचा गट खाली लिहा. आपल्याला मिळेल 329 ही संख्या. आता 4 च्या पुढे एक असा अंक निवडा की त्या अंकाने गुणाकार केल्यावर आपल्याला 329 किंवा त्यापेक्षा कमी संख्या मिळेल. जसे 46 × 6 = 273 व 47 × 7 = 329. तर आपण 7 हा अंक निवडू, कारण 47 × 7 = 329. 329. एक गोष्ट लक्षात ठेवा की 4 या अंकाच्या पुढे आपण जो अंक निवडू त्याच अंकाने आपल्याला गुणाकार करावा लागेल. पुढे आपल्याला मिळेल 0. पुढचा गट खाली घेतल्यावर पण 0 ही संख्या उरते. त्यामुळे आपल्याला असा अंक निवडावा लागेल की त्याच अंकाने जर 54 च्या पुढची संख्या गुणाकार केल्यावर 0 मिळेल. त्यामुळे आपण 0 हा निवडू, कारण 540 गुणिले
शून्य बरोबर शून्य। असे करून आपल्याला 270 ही संख्या मिळाली। त्यामुळे 72,900 या संख्येचा वर्गमूळ बरोबर 270। आपण बघू शकतो की 6 × 6 बरोबर 36, त्यामुळे 6 या संख्येचा वर्ग 36 हा आहे। तसेच 6 या संख्येचा वर्गही 36 हाच आहे, कारण 6 × 6 बरोबर 36। त्यामुळे 36 या संख्येची 2 वर्गमुळे आहे। त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की प्रत्येक संख्येची 2 वर्गमुळे असतात। उदाहरणार्थ 49 या संख्येची 2 वर्गमुळे आहे। पहिला 7 व दुसरा 49। याआधी आपण पूर्ण वर्ग असलेल्या संख्येचा वर्गमूळ काढायला शिकलो। आता आपण बघूया की पूर्ण वर्ग नसलेल्या संख्येचा वर्गमूळ कसे काढतात। उदाहरणार्थ 20। 20 ही संख्या पूर्ण वर्ग नसलेली संख्या आहे, त्यामुळे 20 या संख्येला आपण 20.000000 असे लिहून त्याचा वर्ग काढू शकतो। त्यानंतर आपण बघितलेली पद्धत वापरून 20 या संख्येची वर्गमूळ पाहिजे तेवढ्या दशस्थानांपर्यंत काढू शकतो। खाली दिलेली पद्धत अभ्यास। 20.000 याला आपण आधी गटांमध्ये विभाजित, त्यानंतर 20 या संख्येसाठी सर्वात मोठा वर्ग शोधू, जो आहे 4, कारण 4 वर्ग हा 16 हा 20 पेक्षा लहान आहे, परंतु 5 वर्ग 25 हा 20 पेक्षा मोठा आहे। त्यानंतर 4 या संख्येचा दुप्पट केले आपल्याला मिळेल 8। त्यानंतर पुढील गट खाली घेतल्यावर 400 ही संख्या मिळेल। त्यामुळे आपल्याला असा अंक शोधायचा आहे ज्याला ज्याचा गुणाकार करून आपल्याला 400 किंवा त्यापेक्षा लहान संख्या मिळेल। तर यावेळेस 84×4 बरोबर 336 ही 400 पेक्षा लहान आहे, परंतु 85×5 बरोबर 425 ही 400 पेक्षा मोठी आहे। त्यामुळे आपण 4 हा अंक निवडू। ८४ × ४ = ३३६। त्यानंतर आपल्याला 88 ही संख्या मिळाली व पुढील गट खाली लिहिल्यावर 6,400 ही संख्या मिळाली। नंतर परत आपण असा अंक निवडू की आपल्याला गुणाकार केल्यावर 6,400 किंवा त्यापेक्षा कमी संख्या मिळेल। 887 बरोबर 6,209 जी 6,400 पेक्षा लहान। त्यामुळे आपण 7 हा अंक लिहू। परत तीच पद्धत वापरून आपण पुढे 2 हा अंक निवडू व आपल्याला 20 याचा वर्गमूळ मिळेल। त्यामुळे 20 याचा वर्गमूळ 4.472 एवढा आहे। जसे आपण बघितले की
तीन दशांश स्थानांपर्यंत 20 या संख्येचा वर्गमूळ 4.472 ही संख्या आहे. तसेच 2 दशांश स्थानांपर्यंत ही संख्या 4.47 ही आहे आणि 1 दशांश स्थानांपर्यंत ही संख्या 4.5 ही आहे. दशांश अपूर्णांक संख्येचे भागाकार पद्धतीने वर्गमूळ. भागाकार पद्धतीने दशांश संख्येचे वर्गमूळ काढण्याची रीत पूर्णांक संख्येचे वर्गमूळ काढण्याच्या रीतीप्रमाणेच असते. सर्वप्रथम दिलेल्या पूर्णांक भागाचे गट उजवीकडून डावीकडे करतात. त्यानंतर अपूर्णांक भागातील दोन गटांचे अंकांचे गट मात्र डावीकडून उजवीकडे करतात. खालील उदाहरण अभ्यासा. सर्वप्रथम 27 या संख्येसाठी सर्वात मोठा वर्ग शोधा जो आहे 5, कारण 5 चा वर्ग हा 25 27 पेक्षा लहान आहे. त्यानंतर असा अंक निवडा की त्याच अंकाने गुणाकार केल्यावर 256 किंवा त्यापेक्षा लहान संख्या मिळेल. या ठिकाणी आपण 2 हा अंक निवडू, कारण 102 × 2 = 204 जो 256 पेक्षा लहान आहे. परत तीच पद्धत वापरून आपण 5 हा अंक निवडला, कारण 1045 × 5 = 2225 जे आपल्याला हवे होते व खाली 0 राहिले. एक गोष्ट लक्षात ठेवा की एका गटानंतर दशांश चिन्ह आहे, त्यामुळे उत्तरामध्ये देखील एका अंकानंतर दशांश चिन्ह आपल्याला लावावं लागेल. त्यामुळे 27.5625 याचा वर्ग मूळ वर्गमूळ 5.25 एवढा आहे. निष्कर्ष. आपण परत आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपण बघितले की पायथागोरसच्या सिद्धांतानुसार रेख BC लांबी चा वर्ग बरोबर 20 एवढा आहे. त्यामुळे रेख BC लांबी 20 वर्गमूळा एवढी आहे. आणि आपण बघितले की 20 वर्गमूळ बरोबर 4.472 एवढा आहे. त्यामुळे आपल्याला मिळाले की रेख BC लांबी बरोबर 4.472 सेंटीमीटर एवढी आहे. धन्यवाद.